नमस्कार व्ही ए जे अकॅडमी मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण ग्रामीण विकासाच्या योजना या संदर्भात माहिती पाहणार आहोत आणि अतिशय इन्फॉर्मेटिव्ह आणि माहिती देणारा असा व्हिडिओ आहे कारण खूप परीक्षांना ग्रामीण विकासाच्या योजनांवर प्रश्न विचारले जातात आता ड्राम शेवटचा जो नवीन सिलेबस आहे तांत्रिक घटकाचा ड्राम शेवटचा नवीन अभ्यासक्रम त्या ड्राम शेवटच्या नवीन अभ्यासक्रम मध्ये तर तांत्रिक घटकामध्ये ड्राम विकासाच्या योजना एक टॉपिकच आपल्याला टाकलेला आहे त्यामुळं अतिशय महत्वाचा असा व्हिडिओ आहे तर वेळ न घालवता चला आपण आता लेक्चरला सुरुवात करूयात तर या ठिकाणी पहा आपलं टॉपिकचं नावच आहे ग्रामीण विकासाच्या योजना याच्यामध्ये पहिली योजना आपण पाहणार आहोत दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना आता ही ग्रामीण गरीब तरुणांसाठी प्लेसमेंटशी संबंधित कौशल्य विकास योजना आहे याचा अर्थ मी तुम्हाला सांगतो की आपल्या ग्रामीण भागामध्ये न मुलं खूप शिकलेले असतात म्हणजे ग्रॅज्युएट होतात पोस्ट ग्रॅज्युएट होतात परंतु नोकरी मिळवण्यासाठी जे काही स्किल लागतं मग ते इंटरव्ह्यू देताना जे स्किल लागतं संभाषण कौशल्य लागतं कम्युनिकेशन स्किल आपण ज्याला म्हणतो असे जे काही महत्त्वाचे स्किल्स आहेत ते या योजनेमध्ये विद्यार्थ्यांना शिकवले जातात आता पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या अठ्ठ्याण्णव्या जयंतीनिमित्त पंचवीस सप्टेंबर दोन हजार चौदा रोजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते ही योजना सुरू करण्यात आली त्याच्यामध्ये तारीख महत्वाची आहे आपलं आहे की दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना कधीपासून सुरू झाली तर पंचवीस सप्टेंबर दोन हजार चौदा आणि ती काही काही परीक्षांना असेही प्रश्न आलेले आहेत की कोणाच्या हस्ते सुरू झाली तर नितीन गडकरी आणि व्यंकय्या नायडू पुढे व्यंकय्या नायडू भारताचे उपराष्ट्रप उपराष्ट्रपती पण झाले आणि ही योजना कोणासाठी आहे तर पंधरा ते पस्तीस वर्ष वयोगटातील तरुणांना लक्ष ठरणे हे त्याचे उद्दिष्ट आहे हाही प्रश्न खूप परीक्षा विचारला जातो की दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना कोणासाठी आहे तर पंधरा ते पस्तीस वर्ष वयोगटातील मुलांसाठी आहे तरुणांसाठी आहे पुढची योजना पाहूयात आपण आता पुढची योजना आहे रोशनी आदिवासींसाठी कौशल्य विकास योजना त्याच्यात पहिलाच प्रश्न असा येऊ शकतो की रोशनी योजना कोणाशी संबंधित आहे तर आदिवासी जे मुलं आहेत किंवा तरुण आहेत त्यांचीही कौशल्य विकास योजना आहे आता या योजनेची सुरुवात कधी झाली पहा तर ग्रामीण विकास मंत्रालयाने सात जून दोन हजार तेरा रोजी नक्षलग्रस्त चोवीस जिल्ह्यांमध्ये आदिवासी तरुणांना रोजगार देण्यासाठी डिझाईन केलेली नवीन कौशल्य विकास योजना सुरू केली म्हणजे या योजनेची सुरुवात झाली सात जून दोन हजार तेरा रोजी बरं ही रोशनी आदिवासींसाठी कौशल्य विकास योजना कोणत्या मंत्रालयामार्फत चालवली जाते तर ग्रामविकास मंत्रालय पण हे केंद्र शासनाचं ग्रामविकास मंत्रालय का कोणत्या भागात किती जिल्ह्यांमध्ये आहे तर चोवीस जिल्ह्यांमध्ये पण हे चोवीस जिल्हे कोणते आहेत तर जे आदिवासी जिल्हे आहेत आणि नक्षलग्रस्त आहेत जिथं नक्षलवाद्यांचं प्रमाण जास्त आहे त्याच्या पुढे पहा रोशनी नावाची ही योजना तीन वर्षांच्या कालावधीसाठी दहा ते पस्तीस वयोगटातील अपेक्षित पन्नास हजार तरुणांना प्रशिक्षण आणि रोजगार देणार आहे पुढे मंत्रालयानुसार या योजनेचे पन्नास टक्के लाभार्थी फक्त महिला असतील म्हणजे दहा ते पस्तीस वयोगटातील तरुण याच्यामध्ये आहेत पण त्याच्यामध्ये पन्नास टक्के लाभार्थी हे कोण असतील महिला असतील इथं दहा पुढे पहा प हे पन्नास टक्के लाभार्थी महिला असतील हे सुद्धा लक्षात ठेवा हिमायत प्रकल्प मॉडेलच्या प्रकाशात ही योजना तयार करण्यात आली आहे जी जम्मू आणि काश्मीरमध्ये सुरू करण्यात आली म्हणजे या योजनेची सुरुवात कुठे करण्यात आली तर जम्मू आणि काश्मीर या राज्य तेव्हा ते राज्य होतं आता केंद्रशासित प्रदेश आहे त्याच्यानंतर सुकमा छत्तीसगड आणि झारखंडच्या पश्चिम सिंगभूममध्ये दे गेल्या अठरा महिन्यात प्रायोजित तत्व लागू ठरण्यात आली आहे त्याच्या पुढचं पाहूयात आपण आता नेक्स्ट पुढची योजना आहे स्वच्छ भारत मिशन रात्रीची सुरुवात कधी झाली तर दोन ऑक्टोंबर दोन हजार चौदामध्ये मध्ये हा प्रश्न तर खूप परीक्षा आलेला आहे की स्वच्छ भारत मिशन ही योजना कधी सुरू झाली तर दोन ऑक्टोंबर दोन हजार चौदा रोजी महात्मा गांधींच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी स्वच्छ भारत मिशन सुरू केले आता पंतप्रधान कोण होते तर नरेंद्र मोदी दोन हजार चौदापासून पासून जेवढ्या काय योजना सुरू झालेल्या आहेत त्यावेळेला पंतप्रधान नरेंद्र मोदीच होते हे लक्षात असू द्या स्वच्छ भारत अभियानाची संकल्पना प्रत्येक व्यक्तीला स्वच्छतागृह घन आणि द्रव कचरा विल्हेवाट प्रणाली आज आपल्या घरामध्ये पहा सुका कचरा ओला कचरा वेगवेगळा केला जातो घंटाडाडीमध्ये सुद्धा तसाच कचरा आपल्याला टाकावा लागतो पुढे आणि घन आणि द्रव म्हणजे काय तर पातळ स्वरूपात असलेला कचरा वेगळा करायचा आहे आणि घन कचरा वेगळा करायचा आणि त्याच्यामध्ये पण घन कचऱ्यामध्ये पण सुटा आणि ओला कचरा वेगवेगळा पुढे ग्रामस्वच्छता आणि सुरक्षित आणि पुरेशी पिण्याच्या पाण्या पुरेसा पिण्याचा पाण्याचा पुरे पुरवठा यासह स्वच्छता सुविधांमार्फत सुविधांपर्यंत पोहोचण्याचा मार्ग मोकळा करणे हे या योजनेचं उद्दिष्ट आहे हा कार्यक्रम पेयजेल आणि स्वच्छता मंत्रालयामार्फत राबवण्यात येणार आहे व्हेरी आय एम पी ए की स्वच्छ भारत मिशन हा कार्यक्रम कोणत्या मंत्रालयामार्फत राबवला जातो तर पेयजेल आणि स्वच्छता मंत्रालयामार्फत राबवला जातो त्याच्या पुढे महात्मा गांधींच्या एकशे पन्नासव्या जयंती दोन हजार एकोणीस पर्यंत स्वच्छ भारत प्रत्यक्षात येण्यासाठी कृती आराखडा तयार करण्यात आला आहे आता ही होऊन पण गेलेली आहे दोन हजार एकोणीस आणि मिशनचं उद्दिष्ट दोन हजार एकोणीसपर्यंत पर्यंत शौचालयाच्या वाढीची टक्केवारी सध्याच्या तीन टक्क्यावरून दहा टक्क्यांपर्यंत टळणे म्हणजे तिप्पट करणे असं होतं आता पुढची योजना पहा संसद आदर्श ग्राम योजना आता हा जो कार्यक्रम आहे किंवा ही जी योजना आहे ही पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्तेच सुरुवात झाली कधी सुरुवात झाली अठरा ऑक्टोबर दोन हजार चौदा या तारखेला सुरुवात झाली आणि अठरा ऑक्टोबरला का सुरुवात केली तर या दिवशी लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या जयंतीनिमित्त सुरू करण्यात आली म्हणजे संसद आदर्श ग्राम योजना कोणाच्या जयंतीनिमित्त सुरू करण्यात आली तर लोकनायक जयप्रकाश नारायण हा ना प्रश्न तुम्हाला परिषद येऊ शकतो ठीक आहे आणि तारीख पण लक्षात ठेवा अठरा ऑक्टोबर दोन हजार चौदा या कार्यक्रमासाठी ग्रामीण विकास मंत्रालय पर्यवेक्षण प्राधिकरण असेल म्हणजे ही योजना कोणत्या मंत्रालयामार्फत राबवली जाईल तर ग्रामीण विकास मंत्रालयामार्फत राबवली जाईल या कार्यक्रमाअंतर्गत प्रत्येक खासदार दोन हजार एकोणीसपर्यंत पर्यंत तीन गावांमध्ये भौतिक आणि संस्थात्मक पायाभूत सुविधा विकसित करण्याची जबाबदारी घेईल आता हे दोन हजार एकोणीस सोडून द्या ही योजना जुनी आहे म्हणून तेव्हाची माहिती आहे पण याच्यामध्ये किती गावं दत्तक घेतली जातात तर तीन गाव हे लक्षात ठेवा हे महत्वाचं आहे की संसद आदर्श ग्राम योजनेमध्ये किती गावं दत्तक घेतली जातात तर तीन गावं दत्तक घेतली जातात त्याच्या पुढची योजना आपण पाहूयात आता त्याच्या पुढची योजना आहे हेरिटेज डेव्हलपमेंट अँड ऑर्गमेंटेशन योजना एच आर आय डी ए आता ही योजना एकवीस जानेवारी दोन हजार पंधरा रोजी केंद्रीय शहरी विकास मंत्रालयाच्या देखरेखी ठरी सुरू करण्यात आली म्हणजे ही जी हेरिटेज डेव्हलपमेंट अँड ऑर्गमेंटेशन योजना आहे ही कोणत्या मंत्रालयामार्फत सुरू झाली तर केंद्रीय शहरी विकास मंत्रालयामार्फत देशाच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे जतन आणि पुनरुज्जीवन करणे हे त्याचे उद्दिष्ट उद्दिष्ट लक्षात ठेवा की समृद्ध सांस्कृतिक वारशाचं जतन आणि त्याचं पुनरुज्जीवन करणे ही जी योजना आहे या योजनेच्या सुरुवातीच्या टप्प्यात बारा हेरिटेज शहरे ओळखण्यात आली आहेत जी पुनर्जीवित आणि विकसित केली जातील या बारा शहरांना केंद्र सरकार पाचशे कोटी रुपये देणार आहे त्याच्यामध्ये हे लक्षात ठेवा की हेरिटेज डेव्हलपमेंट अँड ऑर्नुमेंटेशन योजनेमार्फत पहिल्या टप्प्यात किती शहरांची ओळख करण्यात आली किंवा किती शहरं पुनर्जीवित करण्यात येणार आहेत तर बारा हेरिटेज शहरे पुनर्जीवित करण्यात येणार आहेत हेरिटेज शहरे म्हणजे ऐतिहासिक अशी शहरं जिथं काहीतरी ऐतिहासिक वास्तू वगैरे आहेत अशी पुढे पहा महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना व्हेरी व्हेरी आय एम पी खूप परीक्षा याच्यावर प्रश्न विचारले जातात तर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना याचं ना राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा दोन हजार पाच मध्ये झालेला आहे हाही प्रश्न खूप परेशान आलेला आहे की राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा कोणत्या वर्षीचा आहे तर दोन हजार पाचचा आणि ही योजना सुरू कधी झाली तर दोन फेब्रुवारी दोन हजार सहा रोजी सुरू करण्यात आली या कायद्यानुसार हा दोन हजार पाचच्या कायद्यानुसार आता या योजनेचं नवीन नाव काय आहे तर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा तिलाच आपण मनरेगा असं म्हणतो मनरेगा या नावाने ही योजना प्रसिद्ध आहे पण ही रोजगार हमी योजना ला लागू करणारं पहिलं राज्य महाराष्ट्र आहे व हे पण लक्षात असू द्या वीस पाजे हे रोजगार हमी योजनेचे जनक आहेत आणि नंतर ही 2005 दोन हजार पाचमध्ये मध्ये राष्ट्रीय रोजगार हमी कायदा करण्यात आला आणि दोन फेब्रुवारी दोन हजार सहापासून पासून ही योजना लागू करण्यात आलेली आहे आता ही योजना भारतीय कामगार कायदा आणि सामाजिक सुरक्षा उपाय आहे ज्याचा उद्देश दारिद्र्य रेषेठाडील लोकांना काम करण्याचा अधिकार प्रदान करणे आहे म्हणजे या योज ही योजना कोणासाठी आहे तर दारिद्र्य रेषेखाली लोटांसाठी आहे आणि त्यांना काम करण्याचा अधिकार जो आहे प्रत्येक व्यक्तीचा तो त्यांना प्रदान करणे आहे या योजनेअंतर्गत गावातील लोटांना वर्षभरात शंभर दिवस रोजगाराची हमी दिली जाते खूप महत्त्वाचा आहे हा प्रश्न बऱ्याच परीक्षांना आलेला आहे की रोजगार हमी योजनेअंतर्गत गावात म्हणजे किती दिवसांचा रोजगार दिला जातो तर शंभर दिवसांचा रोजगार दिला जातो हे सर्वांनी लक्षात ठेवा आता याच्यामध्ये ना प्रत्येक दिवसाला किती रोजंदारी दिली जाते हे अपडेट होत जातं दरवर्षी त्याच्यामुळे हे तुम्ही चालू घडामोडीच्या पुस्तकातून पाठ करून ठेवा रोजंदारीवर सुद्धा प्रश्न विचारलेले आहे पण याच्यामध्ये पन्नास टक्के कामगार महिला असाव्यात अशी तरतूद आहे आता ही जी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना आहे ना याच्यामध्ये नव्वद टक्के निधी हा केंद्र सरकारचा असतो आणि दहा टक्के निधी राज्य सरकारचा असतो याच्यावर सुद्धा प्रश्न विचारला जातो की राष्ट्रीय म्हणजे मनरेगामध्ये केंद्र सरकारचा वाटा किती टक्के आहे राज्य सरकारचा वाटा किती टक्के आहे अशा स्वरूपाचे प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जातात त्याच्या पुढचं आहे पाहता पुढची योजना आपण पाहूया तर पुढची योजना आहे राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियान आता या योजनेची सुरुवात न दोन हजार अठरामध्ये झालेली या योजनेची दोन हजार अठरामध्ये सुवर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजनेतून पुनर्रचना करण्यात आली राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियान किंवा आजीविका चे उद्दिष्ट देशभरातील महिला स्वयं सहायता गट मॉडेलचे सक्षमीकरण करणे आहे म्हणजे राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियान कुणासाठी आहे आपल्याकडे महिला बचत गट असतात ग्रामीण भागामध्ये तर त्यांच्यासाठी ही योजना आहे या योजनेअंतर्गत शासन सात दराने तीन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज देतं पण हे कुणाला दिलं जातं जे महिला बचत गट आहेत की नाही त्यांनाच आपण महिला स्वयंसहायता गट म्हणतो त्यांना सात टक्के दरानं तीन लाखापर्यंतचं कर्ज दिलं जातं आणि जर हे कर्ज वेळेमध्ये परत फेडलं ना तर ते चार टक्क्यांपर्यंत म्हणजे या सात टक्क्यांमध्ये तीन टक्के सूट दिली जाते आणि फक्त चार टक्के व्याज दरानंच ते कर्ज जे कोणी बचत गट असेल त्यांना पडतं लक्षात आले की या योजनेअंतर्गत तीन लाख रुपयापर्यंतचं कर्ज दिलं जातं व्याजाचा दर सात टक्के आणि हे कर्ज जर वेळेमध्ये फेडलं तर तीन टक्के सवलत देऊन व्याजाचा दर फक्त चार टक्केच पडतो पुढची योजना पाहूयात आपण आता याच्या पुढची योजना आहे सॉरी प्रधानमंत्री ग्राम सडक योजना याच्यावर खूप परिशाना प्रश्न आलेले आहेत आपल्याला तर सुरुवातीला ही शंभर टक्के केंद्रीय अर्थसहाय्य असलेली योजना होती या योजनेची सुरुवात पंचवीस डिसेंबर दोन हजार या तारखेला सुरू झालेली आहे त्यावेळेला पंतप्रधान होते अटल बिहारी वाजपेयी तर तारीख लक्षात ठेवा पंचवीस डिसेंबर दोन हजार रोजी पंतप्रधान ग्राम सडक योजना सुरू झाली चौदाव्या वित्त आयोगाच्या अहवालाच्या शिफारशीनंतर केंद्र आणि राज्याचा वाटा साठ चाळीसच्या प्रमाणात खर्च वाटून घेतील म्हणजे केंद्र सरकार साठ टक्के खर्च सा करेल राज्य सरकार चाळीस टक्के खर्च करेल हे चौदाव्या वित्त आयोगामध्ये शिफारस केलेली आहे पण सुरुवातीला शंभर टक्के केंद्राची पुरस्कृत योजना होती या योजनेचे मुख्य उद्दिष्ट ग्रामीण भागात ज्यांची लोकसंख्या पाचशेपेक्षा पेक्षा जास्त आहे आणि डोंगराळ भागात अडीचशे लोकसंख्या आहे त्यांना सर्व हवामान रस्ते कनेक्टिव्हिटी प्रदान करणे आहे सर्व हवामान म्हणजे काय उन्हाळा पावसाळा हिवाळा तिन्ही हवामानामध्ये रस्ता चालू राहील असा पक्का रस्ता डांबरी रस्ताच म्हणूयात आपण त्याला सरळ सरळ तर जे सर्वसाधारण गावं असतात त्यांना पाचशेपेक्षा पेक्षा जास्त लोकसंख्या असेल तर डांबरी रस्ता झाला पाहिजे आणि डोंगरी गाव असेल तर अडीचशे किंवा त्यापेक्षा जास्त लोकसंख्या असेल तरी डांबरी रस्ता झाला पाहिजे ही योजना ग्रामीण विकास मंत्रालयाने सुरू केलेली आहे हे सुद्धा लक्षात असू द्या बर की कोणती योजना कोणत्या मंत्रालयाने सुरू केली तर प्रधानमंत्री ग्राम सडक योजना ही ग्रामीण विकास मंत्रालयाची योजना आहे त्याच्या पुढची योजना आहे ग्रामीण युवकांना स्वयंरोजगारासाठी प्रशिक्षण क्रायशम आता ग्रामीण युवकांना स्वयंरोजगारासाठी प्रशिक्षण आपण जी पहिली योजना पाहिली की नाही ती या योजनेतूनच घेतलेली आहे फक्त आधुनिक स्वरूप तिला दिलेला आहे हा केंद्र पुरस्कृत कार्यक्रम म्हणजे होता पंधरा ऑगस्ट एकोणीसशे एकोणऐंशी रोजी या योजनेची सुरुवात झाली या योजनेचं मुख्य उद्दिष्ट अठरा ते पस्तीस वयोगटातील ग्रामीण बीपीएल पी बीपीएल म्हणजे बिलो पॉवर्टी लाईन हे पण लॉन फॉर्म लक्षात ठेवा खूप परीक्षा विचारला जातो बी पी एल चा लॉन फॉर्म सांगा तर बिलो पॉवर्टी लाईन म्हणजे दारिद्र्य रेषेच्या खाली असलेलं आणि उत्पन्नाच्या आधारे ठरवलं जातं बी पी एलची रेषा बी पी एल तांत्रिक आणि व्यावसायिक कौशल्य प्रदान करणे हे होते हा कार्यक्रम एक एप्रिल एकोणीशे नव्याण्णव रोजी स्वर्ण जयंती ग्राम सो रोजगार योजनेमध्ये विलीन करण्यात आला तर हे सुद्धा लक्षात असू द्या की एक एप्रिल एकोणीसशे नव्याण्णव रोजी ही जी योजना होती ग्रामीण युवकांना स्वयंरोजगारासाठी प्रशिक्षण ही योजना स्वर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजनेमध्ये विलीन करण्यात आलेली आहे आता त्याच्या पुढची योजना आपण पाहूया त्याच्या पुढची योजना आहे अंत्योदय योजना खूप परीक्षांना प्रश्न विचारले जातात अंत्योदय योजनेवर तर पंचवीस डिसेंबर दोन हजार रोजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी ही योजना सुरू केली या योजनेतून सुमारे दोन कोटींना अन्नधान्य दिले जाते दोन कोटींना म्हणजे दोन कोटी लोटांना असा त्याचा अर्थ घ्या दोन कोटी लोटांना अन्नधान्य दिले जाते दारिद्र्य रेषेखालील म्हणजे बी पी एल कुटुंबीय अतिशय अनुदानित दराने म्हणजे जे दारिद्र्य रेषेखालील कुटुंब आहेत त्यांना जास्त याला प्राधान्य दिलं जातं एका कुटुंबाला पस्तीस किलो धान्य दिले जाते तांदूळ चाळीस रुपये दराने दिला जातो तीन किलो आणि गहू दोन रुपये दोन किलो इथं चाळीस नाहीये चार पाहिजे इथं प्रिंट मिस्टेक झाल्या तांदूळ चार रुपये दराने दिला जातो तीन किलो तांदूळ दिला जातो चार रुपये दराने आणि गहू दोन रुपये दराने दोन किलो दिला जातो असं त्याचं पाहिजे त्याच्या पुढे पहा ग्राम धान्य बँक योजना ही योजना अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागामार्फत राबवण्यात आली या योजनेचे मुख्य उद्दिष्ट नैसर्गिक आपत्तीच्या काळात किंवा दुर्गम हांड्रमात उपासमार होण्यापासून संरक्षण प्रदान करणे हा आहे जेव्हा उपेक्षित अन्न असुरक्षित कुटुंबाकडे रेशन खरेदी करण्यासाठी पुरेशी संसाधने नसतात म्हणजे जेव्हा नैसर्गिक आपत्ती येते पूर येतो दरड ठोसळले होते किंवा अजूनही वादळ आलेलं असेल त्यावेळेला लोकांकडे खायला काही नसेल अशा वेळेला हे ग्रामधान्य योजनेमधून त्यांना अन्नधान्य दिलं जातं या योजनेअंतर्गत गरजू लोकांना गावातील धान्य बँकेतून अन्नधान्य उधार घेता येईल आणि जेव्हा त्यांच्याकडे ते मुबलक अन्न असेल तेव्हा ते परत टाळता येईल पहा आपण बँकेकडून जसं पैसा येतो की नाही तसं या योजनेअंतर्गत बँकेकडून धान्य घ्यायचं आपल्याकडे ते नसेल तेव्हा आणि जेव्हा येईल तेव्हा ते आपण त्यांना द्यायचं असतं फक्त एक छोटंसं काही सेटंड माझी जाहिरात आहे की तुम्हाला जी केची ची तयारी करण्यासाठी ई बुक घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि जी के बुक टी सी एस आय बी पी एस पॅटर्न विकत घ्या खूप छान अशी माहिती दिलेली आहे वन विभाग असेल तुमच्या तलाठीच्या परिषद असतील प्रत्येक शिफ्ट मध्ये या पुस्तकामधून प्रश्न आलेले आहेत तसच अं रामशेवटसाठी टेस्ट सिरीज सुद्धा उपलब्ध आहे त्याच्या पुढे पहा राष्ट्रीय आता पुढची योजना पाहूयात आपण राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान आता राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान एन आर एच एम ही जी आहे राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत ही योजना सुरू झाली बरं का सुरुवात कधी झाली बारा एप्रिल दोन हजार पाच या तारखेला सुरू करण्यात आलेली आहे आणि कोणत्या योजनेअंतर्गत राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत अंतर्गत या योजनेचे मुख्य उद्दिष्ट दुर्गम ग्रामीण भागातील सर्वांना गरीब कुटुंबांना देखील सुलभ परवडणारी आणि जबाबदार दर्जेदार आरोग्य सेवा प्रदान करणे हा आहे या योजनेअंतर्गत मान्यता प्राप्त सामाजिक आरोग्य कार्यकर्ते म्हणजे अशा योजना देखील कार्यरत आहे म्हणजे या राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाअंतर्गत अशा ही एक योजना आहे सामाजिक आरोग्य कार्यकर्ते म्हणतात तिला ती सुद्धा योजना सुरू आहे हे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाद्वारे चालवले जाते म्हणजे हे जे अभियान आहे ते आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय भारत सरकारचं आहे त्यांच्यामार्फत चालवलं जातं आणि सर्वांना एक विनंती आहे की व्ही ए जे अकॅडमी हे जे आपलं टेलिग्राम चॅनल आहे ते सर्वांनी जॉईन करा अभ्यासाशी संबंधित तुम्हाला माहिती तिथे मिळेल तर जे अकॅडमी हे टेलिग्राम चॅनल सर्वांनी जॉईन करा आता पुढची योजना आहे आम आदमी विमा योजना तर ही योजना दोन ऑक्टोबर दोन हजार सात रोजी लॉन्च करण्यात आली ही ग्रामीण कुटुंबासाठी सामाजिक सुरक्षा योजना आहे या योजनेअंतर्गत कुटुंबातील एका सदस्याचा समावेश होतो प्रीमियम रुपये प्रति दोनशे रुपये राज्य आणि केंद्र सरकारद्वारे वाटून घेतले जाते म्हणजे राज्य सरकार दोनशे रुपये केंद्र सरकार दोनशे रुपये विमाधारक व्यक्तीची वय अठरा ते एकोणसाठ वर्षे दरम्यान असल्यास त्याला कोणताही प्रीमियम भरण्याची गरज नाही अशा पद्धतीनं ही, ही। पद्धती आम आदमी योजना आहे त्याच्या पुढचं पाहूयात आपण आता कुटीर ज्योती कार्यक्रम तर हा कार्यक्रम एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी ते एकोणनवन मध्ये सुरू करण्यात आला दारिद्र्य रेषेखालील ग्रामीण कुटुंबासह अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींचे जीवनमान सुधारणे हा त्याचा मुख्य उद्देश होता म्हणजे कुटीरज्योती कार्यक्रम हा अनुसूचित जाती आणि अनुसूचित जपान होता या कार्यक्रमा अंतर्गत सरकारी मदत दारिद्र्यरेषेखालील रेषेखालील कुटुंबांना त्यांच्या घरात सिंगल पॉईंट वीज जोडणीसाठी चारशे रुपये दिले जातात म्हणजे आपलं सिंगल फ्यूज असतो की नाही घरातलं मीटर त्यासाठी त्याच्या पुढची योजना आहे पहा सर्व शिक्षा अभियान आता हे जे सर्व शिक्षा अभियान आहे ही योजना दोन हजार ते दोन हजार एक पासून सुरू कार्यरत आहे सहा ते चौदा वयोगटातील मुलांना मोफत आणि सत्तीचे शिक्षण हा मूलभूत अधिकार बनवणे हा त्याचा मुख्य उद्देश होता आणि यानुसारच दोन हजार दोनमध्ये शहाऐंशीवी घटनादुरुस्ती झाली पहा आणि या शहाऐंशीव्या घटनादुरुस्तीनुसार सहा ते चौदा वयोगटातील मुलांना मोफत आणि शिक्षण देणे हा त्यांचा मूलभूत अधिकार आहे कलम एकवीस अ मध्ये त्याची माहिती दिलेली आहे आणि मूलभूत कर्तव्यामध्ये अठरावं मूलभूत कर्तव्य हे जोडण्यात आलेलं आहे की पालकांचं म्हणजे आईवडिलांचं कर्तव्य आहे की सहा ते चौदा वयोगटातील मुलामुलींना शिक्षण देणे मोफत आणि सत्तीचं शिक्षण भारताचे पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी हा कार्यक्रम सुरू केला शिक्षणाचा अधिकार भारतीय राज्यघटनेच्या शहाऐंशी व्याधक घटना दुरुस्तीशी संबंधित आहे मी वरच तुम्हाला माहिती दिली सध्या या योजनेचा खर्च केंद्र आणि राज्य मिळून फिफ्टी फिफ्टी म्हणजे पन्नास पन्नास टक्के प्रमाणात वाटून घेतला जातो तर अशा आपण ह्या योजना पाहिलेल्या आहेत मित्रांनो आणि मी परत एकदा सांगेल की जी हे जीटीएच युबु विकत घ्या तसंच ग्रामशेवट टेशिरीसुद्धा सुद्धा घ्या ह्या हे सर्व तुम्हाला विठ्ठल जोशी ॲपवर उपलब्ध आहे तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती एवढोला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि व्ही ए जे अकॅडमी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा धन्यवाद